नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि सुरुवातीला बातमी आगामी निवडणुकांच्या संदर्भातली। कारण सर्वोच्च न्यायालयानं एक निरीक्षण नोंदवलंय आणि निवडणुका कधी घ्यायच्या आहे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। कोरोनाच्या संसर्गात महाराष्ट्रात निवडणुका घेता येणार नाहीत अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दिलं होतं। सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील 5 जिल्हा परिषदांमधील OBC आरक्षण रद्द केल्यानंतर निवडणूक आयोगानं निवडणूक लावावी असे निर्देशही दिले होते। यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या। तर आता लवकरच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका आहेत। या 2 डझन जिल्हा परिषदा तसंच 14 महानगरपालिकांचाही समावेश आहे। पण आता सर्वोच्च न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवलं त्यानुसार निवडणुका कधी घ्यायच्या या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे। त्यामुळे निवडणूक आयोगानंच सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे आणि त्यात असं म्हटलं आहे की कोरोनाच्या या संसर्गाच्या काळात निवडणुका घेणं हे कठीण। आजच्या निकालाने मात्र निश्चितच एक धक्कादायक निकाल असं म्हणावं लागेल, अशा प्रकारचा तो निकाल आहे। परंतु आम्ही आमची भूमिका कमीत कमी कालावधीमध्ये जे आता OBC कमिशन नेमलेलं आहे त्या माध्यमातून आमचे मुख्य सचिव जे आहेत त्यांच्याही बैठका सातत्यानं होत आहेत आणि आम्ही पण संपर्कात आहोत। तर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला एम्पेरिकल डेटा गोळा करून हे आरक्षण टिकवावं लागेल ही भूमिका आता टिकून दिसते आहे। ह्या निवडणुका ज्या 5 जिल्हा परिषदेमध्ये 5 जिल्ह्यामध्ये जे थांबल्या होत्या त्या पुनश्च ते सुरू करून निवडणुका घ्यावं लागतील। परंतु याचा अर्थ असा नाही की OBCचं आरक्षण कायमचं गेलं असं नाही आहे। येणाऱ्या 2022 ज्या निवडणुका होणार आहे मुंबई महानगरपालिका असो नवीन मुंबई KDMC वगैरे या निवडणुका आपल्याला आरक्षण 27% देऊन घेता येईल। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की अशा निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांबरोबर ज्या बैठका घेतल्या होत्या 2, त्याच्यामध्ये मात्र सगळे राजकीय नेते घटनेतलीही माहिती न घेता राजकीय भाषण करत होते आणि OBC आरक्षणाशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, या निवडणुका घेऊ देणार नाही वगैरे वगैरे जे काही बोललं जात होतं त्या वल्गना होत्या, त्याच्यामध्ये काहीही अर्थ नव्हता। कारण अशा निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार कुठल्याही राजकीय पक्षांना किंवा सरकारला नाही हे घटनेमध्ये स्पष्ट आहे।